आयुष्यभर तुम्हाला कुणीही पोसत नाही, तुम्हाला स्वतःला स्वतःच करावं लागतं, कुणी तुमच्या मागे येत नाही की वाईट वेळ जास्त वेळ टिकत नाही, पण हिंमतवाली लोक आयुष्यभर टिकतात। एक सकारात्मक विचार तुमच्या आयुष्याला काढणे देऊ शकतो। संधी आहे पण आपण डोळसपणे बघितली पाहिजे। परेशान मत हुआ करो लोगों की बातों से, कुछ लोग पैदा ही हुए थे बकवास करने के। जो छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो त्याला कुठंच अडचण येत नाही, अपयश यश कधीच येत नसतं, अगोदर अपयश आणि मग यश। प्रत्येक दिवशीचा प्रयत्न आपल्याला घडवत असतो आणि ते खरं यश। तुम्हाला जर सक्सेस मिळते असं तुम्हाला वाटतं तर कंटिन्यूटी सोडायची नाही। क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व द्या, कारण तुम्ही किती वर्ष अभ्यास करताय, किती तास बसून करताय यापेक्षा काय अभ्यास करताय आणि तो कसा करताय याला महत्त्व। तेवढं धाडसी आणि मनामधून जर हिंमत असेल ना तर आपण कोणतीही गोष्ट करू। आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आसपासचे जे निगेटिव्ह पॉवर्स असतात त्यांच्याकडे आपलं लक्ष जातच नाही। पण कष्ट घेतले तर 100% आपल्याला यश प्राप्त होतं। आपल्याला रणरागिणी म्हणून ओळखले जाते, आदिशक्तीचं रूप म्हणून ओळखले जातं। तुमची आई काय करते हे मला कोणीही विचारलं नाही, पण सगळ्यात पहिला प्रश्न यायचा तुमचे वडील काय करतात। यू आर बिझी, लाईफ इज इझी। राईट चालू होते, अख्खा एपीआयला मारलेला होता, गोळीबार झालेला होता। बऱ्याचदा असं व्हायचं, असं वाटायचं की नको संपून टाकावं, आपण सगळं आत्महत्या करून टाकावी। आणि दुसऱ्या दिवशी तिनं आत्महत्या केली आणि तिचा फोटो मी पेपरमध्ये घाला होता।